मुरम्मा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अक्षय हा रमाला आरशासमोर घेऊन येतो आणि म्हणतो एकदा म्हणणार रमा की मी खूप सुंदर आहे तेव्हा रमा म्हणते मला नाही म्हणता येणार तेवढ्यात रेवा आरशासमोर येते आणि रमा शेजारी उभा राहते तेव्हा रमा लगेचच म्हणते बघा सुंदरता तुमच्या समोरच आहे तर अक्षय हा समोर बघतो तर रेवाला बघून अक्षयला रेवाचा खूप राग येतो पण अभ्यानी अक्षयला सांगितलेले असते की किती जरी राग आला तरी शांत राहा तेव्हा अक्षय विचार करतो की आता शांतच राहा तर अक्षय लगेचच खिडकीसमोर येऊन उभा राहतो तेव्हा आरती रमाला म्हणते की रमा तू एकदा ट्राय कर ना तू ट्राय केला ना की खरंच तुला जमेल तेव्हा अक्षयसुद्धा म्हणतो हो बरोबर आहे तर आभ्या म्हणतो रमा मी तुला फोर्स करत नाही आहे पण तू दररोज याची पाच पाच मिनटे प्रॅक्टिस करत राहा म्हणजे तुला नक्की जमेल तर रमा म्हणते ठीक आहे मी प्रयत्न करील पण आत्ता मी जाऊ का कारण आत्ता आईंना औषध द्यायचं आहे तर अक्षय म्हणतो ठीक आहे पण दररोजच तू प्रयत्न कर तर लगेचच रेवा ही आरशात बघून गुड नाईट असे म्हणत तेथून निघून जाते तर अक्षय रेवाकडे हात करत म्हणतो हिचा काय संबंध आहे मध्ये मध्ये येण्याचा तर आभ्या म्हणतो रामाला आरशात बघून एक वाक्य म्हणायला एवढं ओढ का वाटत होतं तेव्हा आरती म्हणते तिला ओढ वाटत नव्हतं पण तिला सवय नाही ना म्हणून तिला दे ते वेगळं वाटत होतं तर अक्षय आणि आरती म्हणतात की रामाला यासाठी नक्कीच वेळ द्यावा लागेल आणि वेळ दिल्यानंतर रामाला ते नक्कीच जमाल आणि अक्षय आरशासमोर उभा राहत म्हणतो की ज्या दिवशी रमा स्वतःवरती प्रेम करायला लागेल ना त्यावेळेस तिला नक्कीच रियालाइज होईल की ती रेवापेक्षा सुपिरियर आहे ते तर इकडे रमा ही लगेच कावेरीकडे येते आणि कावेरीला पाणी देते तर रमाच्या डोक्यात अक्षयीचाच विचार चालू असतो आणि रमा ही स्वतःशीच हसत असते तेव्हा कावेरी रमाकडे बघत म्हणते का ग स्वतःशी असे का हसतेस तेव्हा रमा कावेरी शेजारी बसत म्हणते की आजकाल यांच्यासुद्धा डोक्यात काही वेगळेच विचार येतात तर कावेरी म्हणते काय झालं तेव्हा रामा म्हणते यांनी ना हा येथील आरसा ना आरती वहिनीच्या रूममध्ये नेला आणि मला आरशासमोर उभा राहत म्हणायला लावलं की मन तू खूप सुंदर दिसतेस ते ऐकून कावेरीला खूप आनंद होतो तर रामा म्हणते बघ ना आई जगात किती सुंदर लोकं आहेत तेव्हा मी सुंदर दिसते असं मी का म्हणावं तेव्हा कावेरी म्हणते की अगं वेडाबाई जावई ना तुझी खूप काळजी करतात आणि तुला स्वतःची किंमत कळावी म्हणून ते असे म्हटले तेवढ्यात त्यांच्या त्या ते गप्पा चालू असताना सीमा तेथे ते येते तर सीमा आल्यानंतर लगेच रामा म्हणते तुम्ही बसा मी चहा घेऊन येते असे म्हणत रामा तेथून निघून जाते तर कावेरी सीमाला म्हणते अगं बस ना मला काही सांगायचं आहे आणि म्हणते की या घरात बऱ्याच दिवसापासून हे जे काही चाललंय ना आणि ती आत्या त्या दिवशी जशी वागली ना त्यावरून माझ्या मनात विचार आला की रामा आणि बापूंनी वेगळे राहावे त्यांनी वेगळा संसार थाटावा ते ऐकून सीमाला मोठा धक्का बसतो तर पाठीमागून तेवढ्यातच शशिकांत दरवाजाजवळ येऊन त्यांचे ते बोलणे ऐकत असतो तर कावेरी म्हणते अगं त्यांना मला तुमच्यापासून तोडायचं नव्हतं पण रमाला या घरात मान मिळत नाही ना म्हणून माझ्या मनात असा विचार आला पण लगेचच कावेरी म्हणते की आत्ता मला समजलंय ना अभिषेक आरती आणि तू सर्वजण हे रमा आणि जावई बाप्पू बरोबर आहेत तेव्हा अक्षय आणि रामाला रस्त्यावरती वेगळे राहायची काहीच गरज नाहीये याचा मी विचारच केला नव्हता असे म्हणत कावेरी सीमाला माफी मागते तेव्हा सीमा म्हणते अगं माफी तू नाही खरं तर मी मागायला पाहिजे कारण ह्या घरात जे काही चाललंय ना त्यावरून असाच विचार कोणीही करू शकतो तर लगेचच इकडे शशिकांत विचार करत म्हणतो की तुम्ही का काही काळजी करू नका तुमचा विचार मी नक्कीच खरा करून दाखवील आणि एक दिवस त्या रामाला नक्कीच घराबाहेर काढील तेवढ्यात शशिकांत सीमाला म्हणतो बायको तर लगेच सीमा घाबरत पाठीमागे बघते तर लगेचच शशिकांत म्हणतो अगं मला चहा वगैरे काही देशील का, का तेव्हा म्हणतो नाही थांब मीच तुझ्यासाठी चहा घेऊन येतो कारण आता मी बायको आणि तू नवरा तर लगेचच सीमाला गावाकडे म्हटलेला उखाना आठवतो तर सीमा म्हटलेली असते की माझ्याकडे या जन्मी तू मला दिली आहे ती माझी शिदोरी आणि पुढच्या जन्मी मी होईल नवरा आणि शशिकांत होईल बायको तर लगेचच रमा तिथे चहा घेऊन येते जेव्हा तो चहाचा ट्रे लगेच शशिकांत आपल्या हातात घेतो आणि सीमा आणि रमाला म्हणतो की तुम्ही बसा मी आज चहा देतो असे म्हणत शशिकांत हा रमा आणि कावेरीला चहा देतो आणि सीमाला चहाचा कप देत हळूच त्याचा पाय सीमाच्या पायावरती जोरात ठेसतो तेव्हा सीमाला खूप त्रास होतो तर सीमा ही लगेचच ओरडू लागते तर शशिकांत सर्वांना म्हणतो की तुम्हाला अजून काही लागलं तर मला सांगा मला खातिरदारी करायला खूप आवडतंय असे म्हणत शशिकांत तेथून निघून जातो तर इकडे सीमा कावेरीला म्हणते अगं गरम चहा होताना म्हणून हे असं झालं असे म्हणत सीमा खाली मान घालते तर इकडे रेवा तिच्या रूममध्ये येऊन आरशासमोर येत म्हणते की गुड जॉब केलास रेवा तू आणि म्हणते की आता खरं तू अक्षयबरोबर बॅचअप करायला रेडी झालीस तेव्हा रेवा म्हणते की आता मी रामाला अक्षय आणि माझ्या प्रेमाबद्दल सांगेल आणि तो अक्षय एवढा खोटारडा आहे की तो रामाला त्याबद्दल काहीच नाही बोलायचा तर इकडे रामा ही आरशासमोर येऊन म्हणते की मी एवढी सुंदर नाही आहे माझ्यापेक्षा खूप श्रीमंत आणि सुंदर लोक आहेत तर आरती वहिनी जान्हवी आत्या खूप सुंदर आहे मग मी स्वतःला कसे इतके सुंदर म्हणू तर रामा म्हणते की मी माझ्या जर दोन वेण्या सोडल्या ना तर मी यांच्यासारखी सुंदर कधीच नाही दिसणार तेव्हा मग मला वाटतंय की मी आहे तशीच बरी आहे आणि म्हणते कावळ्याला जर पांढरा रंग लावला ना तर तो काही राजाहून सोतो का तेव्हा मी कधीच नाही अशी होऊ शकत असा रामा विचार करत असते तर रामा म्हणते माझ्याकडे असे सौंदर्य नसल्यामुळे आपण का अट्टहास करायचा त्यामुळे दुसऱ्यांकडे जे सौंदर्य आहे त्याकडेच बघत आनंदी राहायचे असे रामा विचार करते तर लगेचच पाठीमागून अक्षय रामासमोर येतो तेव्हा अक्षयला बघून रामा म्हणते तुम्ही आणि म्हणते की मला खरंच हे असं जमणार नाही तेव्हा अक्षय म्हणतो का तर रामा म्हणते तुमच्या काचे उत्तर आता माझ्याकडे नाही आहेत अक्षय लगेचच रामाला म्हणतो रामा मग तू त्या आरशाला उत्तर दे आणि त्याला सांग की मी काय करावे तेव्हा रमा आई उभा राहत म्हणते की मला माझे डोळे अजिबात नाही आवडत कारण माझ्या मनात जे चाललेलं असतं ना ते लगेचच माझ्या डोळ्यात दिसतं आणि मग माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि मग मला वाईट वाटतं आणि मग मी लगेच माझ्या डोळ्यात पाणी येऊन ते दाखवते तेव्हा मला माझे डोळे अजिबात आवडत नाही ते ऐकून अक्षय खूप खुश होतो आणि रमाच्या खांद्यावरती हात ठेवत म्हणतो की अगं उलट तुझे डोळे खूप सुंदर आहे तुझ्या जे मनात आहे ना ते तुझ्या डोळ्यात दिसते आणि तुझे डोळे तुझ्या मनाचा आरसा आहे असे अक्षय रमाला सांगतो तर अक्षय म्हणतो रमा अजून तुला काय काय नाही आवडत तेव्हा रमा म्हणते मला माझे लांब केससुद्धा आवडत नाही त्यामुळे मला काहीच करता येत नाही फॅशन करता येत नाही की मॉडर्न राहता येत नाही तर अक्षय म्हणतो उलट तुझे केस खूप सुंदर आहेत आणि दुसऱ्या मुलींनासुद्धा अशी फॅशन करायची आवड असते आणि त्यासाठी त्या, त्या पार्लरमध्ये जातात तर अक्षय रमाकडे प्रेमाने बघत म्हणतो अजून काय काय नाही आवडत तुला तर रमा म्हणते मला माझे ओठ नाही आवडत कारण त्या ओठांना लिपस्टिक अजिबात नाही आवडत तेव्हा अक्षय त्याच्या दोन्ही हाताच्या ओंजळीत रमाचा चेहरा हातात घेत म्हणतो की रमा खरंच तू खूप सुंदर दिसतेस आणि खरंच तुझे केस ओठ आणि डोळे खूप सुंदर आहेत आणि मनही खूप सुंदर आहे त्यानंतर रमा ही अक्षयला म्हणते की तुम्हाला रेवाचा एवढा राग का येतो तेव्हा अक्षय म्हणतो आहे काही कारण त्या ते पाठीमागे तेव्हा रमा म्हणते काय कारण आहे तर अक्षय म्हणतो मी ते कारण सांगितल्यावरती तू मला काही बोलणार नाहीस ना असे तू मला वचन दे तेव्हा रमा अक्षयच्या हातावरती हात ठेवत म्हणते सांगा तेव्हा अक्षय लगेच रमाला रेवाचे सर्व सत्य सांगू लागतो तेव्हा आता अक्षय रमाला त्याचे आणि रेवाचे अगोदर प्रेम होते हे सत सांगणार आहे आणि त्यानंतर रमा कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा